subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग यांच्या सहकार्याने 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 21व्या शतकातील 21वे वर्ष आव्हाने यावर वक्त्यांनी परिसंवाद हा विष्णुदास भावे नाट्यगृह येथे साधला. नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे विविध भागातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे निमंत्रक विभागीय माहिती अधिकारी कोकण विभाग उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे, नवी मुंबई प्रेस क्लब अध्यक्ष मनोज जालनावाला, नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आपले मत मांडले. आज पत्रकार दिनाबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवी मुंबईने आजपर्यंत वस्तुनिष्ठ पत्रकारितेची परंपरा राखलेली आहे आणि त्या माध्यमातून लोकांच्या समस्या वेळोवेळी दृष्टिक्षेपात आणण्याचं काम केलं जातं. यापुढेही अशाच पद्धतीने काम चालू राहील अशा माझ्या सर्वांना शुभेच्छा. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख वक्ते सचिव तथा महाराष्ट्र राज्य महासंचालक माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉक्टर दिलीप पांढरपट्टे, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, सामाजिक कार्यकर्ते विशंभर चौधरी उपस्थित होते. व्हिडिओ जर्नालिस्ट सुमित्रांसह प्रियजनचा रिपोर्ट, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.